जया भैया साहेब निघून गेले खरे, पण जाताना नको त्या माणसांचं महत्व वाढवून गेले। बघ ना, एखाद्याकडून अधिकार काढून ते दुसऱ्याच्या हाती सोपवणं हे काय चांगलं केलं नाही या भैया साहेबांनी, मला नाही आवडलं। असू देत रे, हे बघ जितक्या सहजासहजी मी खोली सोडली आहे ना, तितक्या सहजासहजी मी माझे अधिकार सोडणार नाही। जाने की थांब, त्या प्लेट्स देऊ नकोस, तू एकटीनं कामाचा मक्ता घेतलेला नाहीयेस। जया रे, असं काय करतोयस? मी या वाड्याची सून आहे। तू एकटी सून नाहीयेस, भैरवी सुद्धा सून आहे या वाड्याची, तिला काय इथे मखरात बसून आणलेलं नाहीये। जया, मोठी वहिनी आहे तुझी ती। मोठी वहिनी? अच्छा अच्छा, मोठ्या भावाची बायको म्हणून मोठी वहिनी? पण हा खरंच मोठा भाऊ म्हणवण्याच्या लायकीचा आहे का? नाही, काल परवापर्यंत वेडा होता। क्या गप्पा बॉस, नाही तर बाबाला जाऊन सांगेन। जया, अरे हा अजून मोठा झालाच नाही। बघ ना, लहान मुलासारखा म्हणतो, मी जाऊन बाबांना। नंदा, जाऊ दे ना, मी देते प्लेट। घरातली कामं करायला मला कधी लाज वाटली नाही आणि वाटणार नाही। जयसिंग, काय चाललंय तुमचं? हे विश्वास काहीच बोलत नाही त्याचा गैरफायदा घेताय तुम्ही। एक लक्षात ठेवा, त्याची आई अजूनही जिवंत आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही। तुमची ही थेर अशीच चालू राहिली ना, तर त्याचे परिणाम मात्र वाईट होतील। धमकी देताय माझ्या मुलाला? धमकी नाही, समज देते। ही समज तू वेळच्या वेळी दिली असतीस ती ही वेळच आली नसती। पण तू मात्र स्वतः पुरता बघण्याच्या नादात मुलांकडे मात्र दुर्लक्ष केलंस। हे बघा, माझ्या मुलाला वाईट म्हणण्याचा तुम्हाला काही अधिकार नाहीये। भैया साहेबांनी तुमच्यामुळे नेहमीच आम्हाला वाईट वागणूक दिली, नेहमी दुय्यम दर्जाची वागणूक आम्हाला मिळाली आहे, आणि आता तुम्ही आल्यामुळे आमचा हक्कही मारला गेलाय। आम्ही नाही हक्क मारला, जे तुमचं होतं ते तुम्हाला द्यायला आम्ही यापूर्वी तयार होतो आणि आताही तयार आहोत, पण तुमची तराच वेगळी। माझं ते माझं आणि तुमचं तेही माझंच, असा विचार करताय तुम्ही? तुमच्या मुलाची तीच तरा। आता मी गप्प बसणार नाही, माझ्या मुलाच्या हक्कावर उठाल तर रस्त्यावर आणीन एकेकाला। कालिंदी ताई, यामिनी आई, बास ना, बस भांडू नका, मी अगदी पाया पडते तुमच्या। घरातल्या मोठ्याने जर असा पवित्रा घेतला तर लहानांना कोण समजावणार? हे घर आपल्या सगळ्यांचं असं आपण समजून नाही का राहू शकत? हे तुझं हे माझं हा भेदभाव कशासाठी? नका नका भांडू आहे, मी हात जोडते तुमच्या पुढे।